हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। मायसेल्फ भुसारी विश्वास, लेक्चरर ऍट प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शिवगाव। माय सब्जेक्ट इज फार्माकोग्नोसी। सो माय डियर स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अवर नेक्स्ट टॉपिक, दैट इज डायरोटिक्स। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर नेक्स्ट कॅटेगरी जे ड्रग आहेत आपले डायरोटिक्स, आणि त्याच्या अंतर्गत येणारे जे दोन ड्रग आहेत कुठले आहेत, एक म्हणजे गोखरू आणि दुसरा म्हणजे पुनर्नवा। मागील लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं, अँटी डायबेटिक ड्रग, त्याच्या अंतर्गत जिमनेमा आणि पेट्रोकार्पस। त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, डायरोटिक्स म्हणजे काय। दीज आर द ड्रग्स विच इन्क्रीज द फ्लो ऑफ युरिन। डायरोटिक्स म्हणजे काय, की असे ड्रग की जे युरिनचा फ्लो इन्क्रीज करण्यामध्ये इन्क्रीज करतात। फ्रॉम द नेचर लार्ज नंबर ऑफ प्लांट्स लाईक गोखरू, पुनर्नवा, टी, कॉफी, डिजिटॅलिस, इटीस, एक्सेट्रा एक्सेट्रा आर नोन फॉर देअर डायरोटिक प्रॉपर्टीज। आता आपण सर्वात प्रथम काय पाहिलं की डायरोटिक्स म्हणजे काय। डायरोटिक्स म्हणजे काय आहेत, की असे ड्रग की जे युरिनचा फ्लो इन्क्रीज करतात, आणि नेचरमध्ये आपल्याला लार्ज नंबर ऑफ प्लांट ॲज अ डायरोटिक ॲक्शन किंवा त्याच्या डायरोटिक प्रॉपर्टीजवरून आपण त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो। मग कुठले कुठले प्लांट आहेत असे, तर गोखरू आहे, त्यानंतर पुनर्नवा आहे, टी आहे, कॉफी, डिजिटॅलिस, हे जे काही एक्झाम्पल पाहिलेत आपण, ते आपण कशावरून त्यांना ओळखू शकतो, तर त्यांच्या डायरोटिक प्रॉपर्टीजवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो। आता त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशनमध्ये मेनली जवळपास त्याचे 8 क्लास आहेत। कार्डियक डायरोटिक्स, त्याचबरोबर प्युरिन डायरोटिक्स, देन त्याच्यानंतर ऑस्मोटिक डायरोटिक्स, सलाइन डायरोटिक्स, ॲसिडिफाईंग डायरोटिक्स, अल्कलाइन डायरोटिक्स, मर्क्युरी डायरोटिक्स आणि होलाटाईल ऑइल डायरोटिक्स। कार्डियक डायरोटिक्स म्हणजे काय, द कार्डियक ग्लायकोसाइड प्रेझेंट इन द डिजिटॅलिस ऑर सिमिलर कार्डिओटॉनिक ड्रग्स इम्प्रूव सर्क्युलेशन अँड दिस वे दे इन्क्रीज द फ्लो थ्रू द किडनी अँड कॉजेस डायरोसिस। कार्डियक ग्लायकोसाइड्स प्रेझेंट असतात कशामध्ये, डिजिटॅलिस किंवा जे सिमिलर कार्डिओटॉनिक ड्रग्ज आहेत, आणि ते काय करतात, सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतात, आणि त्याच वेने काय होतं, मग ब्लड फ्लो इन्क्रीज होतो आणि डायरोसिस कॉजेस होतं। त्यानंतर नेक्स्ट आहे प्युरिन डायरोटिक्स, द प्युरिन अल्कोलाइड्स लाईक कॅफिन, थिओफायलिन अँड थिओब्रोमिन आर अ सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट अँड मेनली डायरोटिक्स इन अ नेचर। आणि जे काही प्युरिन अल्कोलाइड्स आहेत, मग त्याच्यामध्ये कॅफिन आहे, थिओफायलिन आहे, त्याचबरोबर थिओब्रोमिन आहे, हे जे सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट आहेत, कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन, मेनली हे पण डायरोटिक्स ॲक्शन शो करतात। त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑस्मॉटिक डायरोटिक्स, दीज आर द ड्रग्स विच एनहान्स द फॉर्मेशन ऑफ युरिन ॲज दे देम्सलेव्ज आर एक्सक्रिटेड इन द युरिन अँड ड्यू टू देअर ऑस्मॉटिक इफेक्ट डिमिनिश ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर। देन नेक्स्ट वन सलाइन डायरोटिक्स, सलाइन डायरोटिक्स म्हणजे काय, द सबस्टन्सेस विच हॅव लो रेनल थ्रेशोल्ड लाईक न्यूट्रल साल्ट्स कॉजेस द डायरोटिक ॲक्शन। देन नेक्स्ट वन आहे ॲसिडिफाईंग डायरोटिक्स, दे ऑर दिस टाईप ऑफ ड्रग्स कॉजेस इन्क्रीज द फॉर्मेशन ऑफ युरिन बाय प्रोड्युसिंग डिग्री ऑफ ॲसिडॉसिस। देन अल्कलाइन डायरोटिक्स, द पोटॅशियम साल्ट कॉजेस द डायरोटिक्स ऑर डायोरेसिस ॲज दे आर नॉट रिटेन बाय किडनी। देन नेक्स्ट वन आहे मर्क्युरी डायरोटिक्स, द मर्क्युरियल कंपाउंड्स आर इरिटंट टू किडनी अँड टू द ट्यूबोल्स अँड हेन्स देअर रे ऑब्सॉर्प्शन इज इनहिबिटेड। देन इन थेरापेटिक प्रॅक्टिसेस दे आर नॉट यूज बिकॉज दे डॅमेज द किडनी। आणि थेरापेटिक प्रॅक्टिसेसमध्ये आपण मर्क्युरी डायरोटिक्स किंवा मर्क्युरी कंपाऊंड वापरतो का, नाही का, तर ते किडनीला डॅमेज करू शकते त्यामुळे। त्यानंतर नेक्स्ट वन आहे होलाटाईल ऑइल डायरोटिक्स, इन दॅट होलाटाईल ऑइल डायरोटिक्स द होलाटाईल ऑइल्स ऑर ओलिओ रेझिन्स ऑल्सो हॅव द इरिटंट ॲक्शन ऑन द ट्युबुल्स। आणि होलाटाईल ऑइल्स त्याचबरोबर ओलिओ रेझिन जे आहेत,
ते इरिटेंट ॲक्शन शोज करतात. कशावरती? ट्युबुल्सवरती. सो हेन्स द बिकॉज ऑफ इनहिबिटेड रे ऑब्सॉर्प्शन. त्यामुळे काय होतं, रे ऑब्सॉर्प्शन त्या ठिकाणी इनहिबिट केलं जातं आणि दे कॉजेस द डायोरेसिस. देन सच सबस्टन्सेस ऑल्सो एक्झर्ट अँटीसेप्टिक इफेक्ट इन युरिनरी ट्रॅक. एक्झाम्पल बुच्यू लिव्ज. देन नेक्स्ट वन आहेत ड्रग्स. नेक्स्ट वन काय आहे? ड्रग्ज आहे. ड्रग्जमध्ये पहिला ड्रग कुठला आहे मग त्यांचा? प्रथम ड्रग गोखरू. गोखरूचं सिनॉनिम काय आहे? पंक्चर व्हाईन. गोखरूला काय म्हटलं जातं? पंक्चर व्हाईन. देन त्यानंतर आहे बायोलॉजिकल सोर्स. इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड फुल्ली रायपन फ्रूट्स. कसे मिळतात? जे फुल्ली राईप फ्रूट्स आहे आणि ते पण ड्राईड असलं पाहिजे. आणि कुठल्या प्लांट्सपासून मिळालं पाहिजे ते? तर प्लांट ट्रिबुलस टेरिस टेरिस. त्याची मेन स्पेसिस काय आहे? ट्रिबुलस टेरिस ट्रेस लीन. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली झायगोफायलेसी. त्याची फॅमिली काय आहे? झायगोफायलेसी त्याची फॅमिली आहे. इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड फुल्ली रायपन फ्रूट्स ऑफ द प्लांट ट्रिबुलस टेरिस टेरिस लीन बिलॉंगिंग टू द फॅमिली झायगोफायलेसी. देन नेक्स्ट वन आहेत त्याचे ऑर्गेनोलिप्टिक कॅरेक्टर्स. कलर. कलर कसा आहे त्याचा? फ्रूट्स आर ग्रीनिश टू ग्रे. फ्रूटचा कलर कसा आहे? ग्रीनिश टू ग्रे आपल्याला फ्रूट्स पाहायला मिळतात. त्यानंतर ओडर, ओडरलेस आहे. टेस्ट बिटर. आणि साईज काय आहे? 1 ते 1.5 सेंटीमीटर त्याची साईज आहे. आणि त्याचा सेप जर पाहायचा ठरला कशाचा? गोखरूचा. फ्रूट्स आर ग्लोबोस कन्सिस्टिंग ऑफ 5 to 10 उडी कोकाय इच विथ 2 pairs ऑफ हार्ड शार्प डायव्हर्जंट स्पाइन्स. देन रूट्स ऑल्सो फॉर्म द प्लांट्स ऑफ द ड्रग. द रूट्स आर सिलेंड्रिकल आणि फेंटली ॲरोमॅटिक. रूट्स कसे आहेत? सिलेंड्रिकल आणि फेंटली ॲरोमॅटिक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहेत त्याच्यामध्ये त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. त्याच्यामध्ये काय काय केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत? द ड्रग कंटेंट्स ट्रेसेस ऑफ अल्कोलाइड्स हार्माइन अँड हार्मन. त्याच्यामध्ये अल्कोलाइड्स प्रेझेंट असतात. कुठल्या प्रकारचे? तर हार्माइन नावाचं आणि हार्मन नावाचं अल्कोलाइड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. देन ॲडिशनली दे कंटेन सॅपोनिन. ॲडिशनली दे कंटेन सॅपोनिन विच ऑन हायड्रोलिसिस इल स्टेरॉइडल सॅपोनोजेनिन्स लाईक डायोजेनिन देन झिटोजेनिन क्लोरोजेनिन अँड रस्कोजेनिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर नेक्स्ट वन आणखी काय असतं? द रूट्स अँड लिव्ज ऑल्सो कंटेन द सॅपोनिन फ्लॅवोनाइड्स कॅमेफेरॉल ट्रिबुलोसाइड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह हॅव ऑल्सो बीन आयसोलेटेड फ्रॉम द लिव्ज अँड फ्रूट्स. त्याच्यामध्ये आणखी काय प्रेझेंट असतं? रूट्समध्ये आणि लिव्जमध्ये सॅपोनिन, त्याचबरोबर फ्लॅवोनाइड्स कॅमेफेरॉल ट्रिबुलोसाइड आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ह आपण आयसोलेट करतो ते कशापासून करतो? लिव्ज आणि फ्रूटपासून डेरिव्हेटिव्ह आपण आयसोलेट करतो. आणि त्याच्यामध्ये आणखी काय प्रेझेंट असतं गोखरूमध्ये? तर फिक्स ऑइल असतं 3.5%, रेझिन असतं, त्याचबरोबर ट्रेसेस ऑफ इशेन्शियल ऑइल अँड नायट्रेट्स आर अदर कन्स्टिट्युएंट ऑफ द फ्रूट्स. फ्रूटमध्ये आणखी काय असतं? रेझिन, ट्रेसेस ऑफ इशेन्शियल ऑइल आणि नायट्रेट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर आणखी काय प्रेझेंट असतं? तर द ड्राईड फ्रूट्स ऑफ पेडॅलियम म्युरेक्स. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली पेडॅलियासी आर नोन ॲज बारा गोखरू. त्याला काय म्हटलं जातं? बारा गोखरू म्हटलं जातं. द प्लांट इज फाउंड ऑन सी कोस्ट ऑफ इंडिया. द फ्रूट्स कंटेन फॅटी ऑइल्स म्युसिलेज अँड अल्कोलाइड्स अँड रेझिन इत्यादी केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे त्याचे युजेस. काय काय यूज आहे? द फ्रूट्स आर यूज ॲज डायरोटिक टॉनिक अँड ऑल्सो इन ट्रीटमेंट ऑफ कॅल्क्युलस ॲफेक्शन अँड पेनफुल मिक्चुरेशन. कशा कशासाठी यूज केलं जातं? डायरोटिक्स म्हणून, त्यानंतर टॉनिक ॲज अ टॉनिक म्हणून ॲफ्रोडायझिक्समध्ये आणि ट्रीटमेंटमध्ये. कुठल्या? इन ट्रीटमेंट ऑफ कॅल्क्युलस ॲफेक्शन अँड पेनफुल मिक्चुरेशनमध्ये.
त्यानंतर जे ॲफ्रोडायसिक मध्ये दे आर ऑल्सो यूज ॲज अ ॲफ्रोडायसिक अँड इन गट. देन गोखरू इज अ कॉमन इन्ग्रेडियंट इन आयुर्वेदिक प्रिपरेशन दशमूळ अरिष्टा अँड च्यवनप्राश. जे गोखरू आहे ते दशमूळ अरिष्टा आणि च्यवनप्राशमध्ये कॉमनली यूज केलं जाणारं किंवा कॉमनली वापरलं जाणारं इन्ग्रेडियंट आहे. त्यानंतर बारा गोखरू इज यूज ॲज अ डायरोटिक्स अँड इन डायसुरिया अँड गोनोरोया. आणि जे बारा गोखरू आहे जे आपण पाहिलं की इट इज अ कन्सिस्ट ऑफ फ्रुट्स ऑफ पेडेलियम म्युरेक्स बिलॉंगिंग टू द फॅमिली पेडेलियासी अँड इट्स ऑल्सो नोन ॲज बारा गोखरू. बारा गोखरूचा यूजेस काय आहे, डायरोटिक्स म्हणून डायसुरियामध्ये आणि गोनोरोहियामध्ये त्याचा वापर केला जातो. देन नेक्स्ट वन ड्रग कुठला आहे, पुनर्नवा. नेक्स्ट ड्रग कुठला आहे त्याच्यामधील, पुनर्नवा सेकंड ड्रग. पुनर्नवाचं सिनॉनिम काय आहे, हॉजवीड आणि रक्त पुनर्नवा. त्याला पुनर्नवा म्हणतात, त्याचबरोबर हॉजवीड म्हणतात आणि रक्त पुनर्नवा पण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे बायोलॉजिकल सोर्स. इट इज कन्सिस्ट ऑफ फ्रेश ॲज वेल ॲज ड्राईड हर नोन ॲज बोई रॅविया डिफ्युझा ऑर बोई रॅविया प्रोकुम बीन्स. कशापासून मिळतं, जे ड्राईड हर्ब्स आहे बोईर हॅविया डिफ्युझा आणि बोईर हॅविया प्रोक्युम्बिस ह्या दोन स्पेसिसपासून आपल्याला पुनर्नवा मिळू शकतो. देन त्याची फॅमिली, इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली निक्टॅजिनेसी. त्याची फॅमिली काय आहे, निक्टॅजिनेसी नावाची त्याची फॅमिली आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहेत त्याचे ऑर्गॅनोलिप्टिक कॅरेक्टर्स. कलर कसा आहे, लिव्ज ग्रीन ऑन अप्पर अँड व्हाईटिश ऑन लोअर सर्फेस. जर पुनर्नावाचे पानं पाहिले आपण, लिव्ज पाहिले, तर अप्पर सर्फेसला ग्रीन असतात आणि लोअर सर्फेसला त्याचा व्हाईटिश कलर असतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे स्टेम. हे झालं पानं पाहिले, पानांचा कलर अप्पर सर्फेसला ग्रीन आणि लोअर सर्फेसला व्हाईटिश असतो. त्याचप्रमाणे स्टेम, स्टेमचा कलर कसा असतो, ग्रीनिश पर्पल स्टेमचा कलर असतो. आणि फ्लावर जर पाहिले, त्याचे फुलं जर पाहिले, तर अप्पर पार्ट जो आहे फ्लावरचा तो पिंक कलरमध्ये आपल्याला आढळून येतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे त्याचा ओडर, ओडरलेस आहे ते. त्यानंतर टेस्ट, त्याची बिटर आहे. आणि नेक्स्ट वन आहे साईज. लिव्ज आर 25 to 30 mm लाँग. लिव्ज कसे असतात, 25 to 30 mm त्याची लांबी असते आणि 12 to 20 mm 12 to 20 mm ते वाईड असतात. त्यानंतर त्याचा सेप कसा असतो, ओव्हेट ऑबलॉंग सब ऑब्लिक्युलर अँड ॲपेक्स स्लाइटली पॉइंटेड विथ राउंडेड ऑर सब कॉर्टेड ॲट अ बेस. देन लिव्ज आर ग्लॅबरस रॅदर थिक इन अ टेक्स्चर अँड पेट्युलेट. पेट्युलेट्स आर डबल द लेंथ ऑफ द ब्लेड अँड मार्जिन इज एंटायर. देन नेक्स्ट वन आहेत त्याचे स्टेम. स्टेम कसं असतं, स्टेम आर सिलेंड्रिकल स्टीफ अँड थिक ॲट द नोड्स. कसं असतं, सिलेंड्रिकल स्टीफ असतं आणि थिक असतं नोड्सला. दे आर ब्रांच अँड अबाउट 1 mm इन लेंथ. लेंथ किती असते, 1 meter त्याची लेंथ असते. देन स्टेम आर लाईट रेडिश ब्राऊन अबाउ द पेल ग्रीनिश बिलो. देन फ्लावर्स कसे असतात, फ्लावर्स आर इंटरनली सेसाईल इन अ स्मॉल अम्बलेस अबाउट 10 to 25 mm इन अ लेंथ. देन नेक्स्ट वन फ्रूट्स, फ्रूट्स आर वन साइडेड ग्रँड्युलर अँड अबाउट 0.5 cm इन साईज. देन रूट्स, रूट्स आर एलॉंगेटेड फ्युझिफॉर्म टॅपरिंग अँड सम हॉट ट्युबरस. देन नेक्स्ट वन आहे त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट्स, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे केमिकल आपल्याला आढळून येतात. पुनर्नवा कंटेन अबाउट 0.04% ऑफ अल्कोलॉइड्स नोन ॲज पुनर्नवीन. त्याच्यामध्ये 0.04% अल्कोलॉइड्स असतं. त्या अल्कोलॉइड्सला काय म्हटलं जातं, पुनर्नवीन
अल्कोलाइड्स म्हटलं जातं. देन इट इज ऑल्सो कंटेंट्स अबाउट 6% ऑफ पोटॅशियम नायट्रेट. आणि पोटॅशियम नायट्रेट किती पर्सेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं? 6% पोटॅशियम नायट्रेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. देन अन ऑइली सबस्टन्स अँड अर्सोलिक ॲसिड ऑल्सो प्रेझेंट इन द पुनर्नवा. अर्सोलिक ॲसिड नावाचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. देन नेक्स्ट वन आहेत त्याचे युजेस. पुनर्नवाचे काय काय युजेस आहेत? तर द हर्ब इज यूज ॲज अ डायरोटिक्स, एक्सपेक्टोरंट. जे हर्ब आहे पुनर्नवा हर्ब, ते ॲज अ डायरोटिक्स म्हणून आपण यूज करू शकतो आणि ॲज अ एक्सपेक्टोरंट म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट यूज काय आहे? पुनर्नवा इज स्टोमॅकिक अँड इज प्रेस्क्राईब इन ट्रीटमेंट ऑफ जॉन्डिस. स्टॉमॅकिक म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो आणि जॉन्डिसच्या ट्रीटमेंटमध्ये पण आपण त्याचा वापर करू शकतो. देन इट इज ऑल्सो गिव्हन इन द लॉस ऑफ डायजेस्टिव्ह पॉवर, एनलार्जमेंट ऑफ द स्प्लीन अँड फॉर ॲबडॉमिनल पेन्स. आणि कशामध्ये आणखी वापर करू शकतो त्याचा? जे ॲबडॉमिनल पेन्समध्ये त्याचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सबस्टिट्यूट्स. त्याचे काय काय सबस्टिट्यूट असे आहेत? तर ट्रिएन्थेमा, पॉर्टुलाकॅस्ट्रम, ट्रायअँथेमा पॉर्टुलाकॅस्ट्रम हे त्याचं सबस्टिट्यूट आहे. त्यानंतर ट्रायअँथेमा ऑपकोरा डाटा हे एक त्याचं आणखी सबस्टिट्यूट आहे आणि टी डिकँड्रा हे पण सबस्टिट्यूट आहे. हे जे आहेत ट्रायअँथेमा पॉर्टुलाकॅस्ट्रम, त्यानंतर ट्रायअँथेमा ऑपकोरा डाटा आणि टी डिकँड्रा आर यूजफुल सबस्टिट्यूट ऑर सबस्टिट्यूटेड फॉर द पुनर्नवा. त्याचं सबस्टिट्यूट म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. थँक्यू एवरीवन. थँक्यू. इन दिस वे अवर डायरोटिक्स चॅप्टर इज ओव्हर हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज अँटी डिसेंट्री ड्रग्स.